घरफोडी चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय. ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या टीमनं या गुन्हेगारांना जेरबंद केलंय. सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील संतोष अग्रवाल यांच्या हरिओम कॉटन जिनिंग तसेच पुनीत कॉटन जिनिंग शिवम कॉटन जिनिंगच्या ऑफिसमध्ये रात्री 1 ते 4 वाजेदरम्यान लॉक तोडून चोरी करणाऱ्या आरोपी तेजसिंग नरसिंग बावरी राहणार मंगलबाजार जालना तसेच त्याचे साथीदार तकदीर सिंग टिटू सिंग टाक राहणार देऊळगाव यांना औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून जालना जिल्ह्यातून अटक केली आहे. दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याची माहिती विचारली असता तेजा सिंग याने मी आणि माझ्यासोबत इतर साथीदारांनी एकत्र मिळून सिल्लोड येथील 3 कॉटन जिनिंग फोडल्या असून औरंगाबादमधील नगदी रक्कम चोरली असल्याची कबुली देत सिल्लोड करमाड फुलंब्री भोकरदन बुलढाणा तसेच जालना या ठिकाणी देशी दारू आणि बियर बारच्या दुकानातून देशी दारू आणि बियर बारचे बॉक्स चोरी केले असून 2 4 चाकी बोलेरो चोरल्याचं कबूल केलंय. त्यांच्या ताब्यातून 2 बोलेरो जीप 8 देशी दारूचे बॉक्स नगदी रोख रक्कमसह एकूण 13,80,000 रुपये मिळून आले आहे. तसेच रामनगर येथील मालकीच्या घराची झडती घेतली असता गुन्हा करताना वापरण्यात येणारे साहित्य तांबी धारदार चाकू यासह इतर साहित्य जप्त करून त्यांना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळुंके सहाय्यक फौजदार गफ्फार पठाण सय्यद सिया पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुळे नवनाथ कोल्हे विक्रम देशमुख नामदेव शिरसाट पोलीस नाईक शेख नदीम पोलीस कॉन्स्टेबल गणेश गांजवे बाबासाहेब नवले ज्ञानेश्वर मेटे संजय तांदळे योगेश परमाळे जीवन घोलप यांनी केलंय. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस नाईक विलास सोनवणे हे करत आहेत. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक कॉटन जिनिंग घरफोडी झाल्याचे प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये घडला होता. त्या अनुषंगाने आपली स्थानिक गुन्हे शाखेची टीम या टीमने आंतर जिल्हा स्तरावर घरफोडी चोरी करणारी एक टोळी पकडलेली आहे. जवळजवळ प्रथम दर्शनी असं दिसत आहे की 9 जिल्ह्यांमध्ये हे गुन्हेगार वॉन्टेड होते. पैकी जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर आतापर्यंत प्रथम दर्शनी 36 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. औरंगाबाद ग्रामीण जालना कोल्हापूर बुलढाणा तसेच वाशिम परभणी जालना हिंगोली या जिल्ह्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती आपल्या समोर आहे. प्रामुख्याने या टोळीची मोडस ऑपरेंडी अशा पद्धतीची आहे की चालू चालू एखादी चारचाकी किंवा दुचाकी चोरायची अर्ध्या रस्त्यात ती चोरायची तिथून पुन्हा दुसरी एखादी चोरायची आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचून आपला पुन्हा करायचा. या सर्व ठिकाणी त्यांनी CCTVचे DVR सुद्धा तोडलेले आहेत. काही इतर रस्त्यावरचे जे CCTV आहेत त्याच्या माध्यमातून किंवा इतर टेक्निकल अनालिसिस जो असेल त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत.